बारामतीमध्ये भाजपकडून महाविकास आघाडी सरकार विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. त्या धरणे आंदोलनाला बारामती राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल सातकर देखील उपस्थित होते. त्यांनी या आंदोलनास पाठिंबाही दिलाय. ह्या ठाकरे सरकारने जनतेची फसवणूक करून सत्तेवर आलेले हे सरकार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पूर्णपणे भिन्न विचाराचे हे लोक केवळ सत्तेसाठी एकत्र आली. भाजपच्या यलगारीमध्ये आम्ही धरणे आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर जमलेलो आहोत. यामध्ये ठाकरे सरकारचे जे निष्क्रिय असा कारभार चाललेला आहे त्यावरती अंकुश दाखवण्यासाठी आणि जे महिलांवरही प्रामुख्याने अत्याचार होत आहेत आणि ज्याची कुठेही काहीही वाच्यता केली तर ते दडपून टाकण्याचा प्रयत्न होत आहे, या सगळ्या संदर्भात आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत. मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं, हे जर अन्याय असेच चालू राहिले तर ही अपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही देत आहोत.